हरि ओम श्री राम अंबज्ञ मी सुवर्ण वेरा शिंगोटे वाळूज उपासना केंद्र संभाजीनगर. एकदा आपण बापूचं बोट धरलं तर बापू आपण सोडलं ते बोट तरीही बापू कधीही आपल्याला त्याच्यापासून दूर जाऊ देत नाही. असाच माझा एक अनुभव आहे. मी 5.5 महिन्याच्या कार्यक्रमांसाठी गावाला गेले होते. तर गावाला जाताना यांची मानलेली बहीण आहे. पहिल्यांदा आम्ही तिकडं गेलो आणि त्याच्यानंतर तिथून आमच्या घरी जाणार होतो. तर त्यांच्याकडं गेल्यानंतर दिवसभर आम्ही तिथंच थांबलो आणि 4-4:30 दरम्यान आमच्या घरी यायला निघालो. तर घरी येताना त्यांची बाईक आम्ही सोबत घेतली आणि चौघंजण मुलगा मुलगी आणि घरचे असे चौघे आम्ही एका गाडीवर येत होतो. तर ती गाडी आम्हाला चौघांना छोटी पडत होती आणि एक मोठी कपड्यांची बॅग माझ्या हातात, मी पाठीमागं बसलेली आणि माझी पर्स मला पकडता येईना. म्हणून मग मी काय केलं की माझी पर्स होती हातात ती माझ्या मुलाकडं, पुढं बसलेल्या मुलाकडं दिली. तर त्याला सांगितलं की तुझ्या गळ्यात घालून बस ती पर्स. पण त्याने गळ्यात न घालता गाडीच्या समोर ठेवून दिली. रस्त्याने आम्ही बरेच पुढं आलो. रोडवर येताना बऱ्याच ठिकाणी स्पीड ब्रेकर होते. गचके बऱ्याच वेळा बसले. ती पर्स पडली. कधी पडली ती कोणालाच कळालं नाही. आणि पुढं आल्यावर 4-5 किलोमीटरवरती हे म्हटले गाडीमध्ये पेट्रोल टाकूया आपण. तर पेट्रोल टाकण्यासाठी गाडी थांबवल्यावर आम्ही खाली उतरलो. खाली उतरल्यावर मी मुलाला विचारलं माझी पर्स कुठे आहे. तर तो मला म्हणतो माझ्याकडं नाही आहे तुझी पर्स. तो असं बोलल्यावर मी यांना म्हटलं माझी पर्स पडली ती. आणि त्या पर्समध्ये माझं 3.25 तोळ्याचं गळ्यातलं होतं. यांना म्हटलं तुम्ही जाऊन पाठीमागं जाऊन पाहून या कुठं पडली आहे माझी मुलगी. आणि हे पुन्हा गाडीवर पाहायला पर्स शोधायला पाठीमागं गेले आणि आम्ही तिथंच थांबलो. तर जाताना माझ्या मुलीचा मोबाईल मी माझ्याकडे ठेवून घेतला आणि तिला सांगितलं की सापडली तर मला कॉल कर. मग मी काय केलं माझ्या पर्समध्ये माझा मोबाईल होता. तर म्हटलं जर उचलला तर उचलला म्हणून मी माझ्या मोबाईलवर कॉल करून पाहिला. मी कॉल केल्यावर तो फोन उचलला गेला आणि उचलून त्यांना विचारलं मी की माझी पर्स तुम्हाला सापडली का. तर ते हो बोलले. त्यांना म्हटलं की तुम्ही कुठे आहेत. त्यांनी सांगितलं अशा अशा ठिकाणी अगोदरच्या एका पेट्रोल पंपाजवळ ते थांबलेले होते. तर ते म्हटले तुम्ही येऊन इथून पर्स घेऊन जा. मी त्यांना म्हटलं आमचे घरचे गेलेले आहेत पर्स शोधण्यासाठी. तर मी त्यांना कॉल करून सांगते की तुमच्यापर्यंत येऊन पर्स घेऊन या. मी त्यांना कॉल केला आणि त्यांना सांगितलं की अशा अशा ठिकाणी आहेत ते, त्यांच्याकडून पर्स घेऊन या. त्याच्यानंतर ते बरेच पुढं गेल्यामुळं त्यांनी त्यांच्यापर्यंत यायला खूप वेळ लागला. आणि मग त्यांनी वाट पाहून पाहून पुन्हा मला कॉल केला. आणि कॉल केल्यावर मला विचारलं ते त्यांना किती वेळ लागेल. म्हटलं मला पण नाही सांगता येणार किती वेळ लागणार आहे त्यांना यायला. मग मी त्यांना कॉल करून सांगितलं की तुम्ही ती पर्स घेऊन माझ्यापर्यंत या. आम्ही HP पेट्रोल पंपाजवळ थांबलेलो होतो. मग ते म्हटले ठीक आहे पण फोन कट करू नका. आणि मग त्यांच्या गाडीवर ते माझ्यापर्यंत आले आणि माझी पर्स मला दिली. ज्यावेळेला मला कळलं की माझी पर्स हरवली आहे त्यावेळेला मला कसलंही भान नव्हतं राहिलं. एवढी घाबरलेली होते की बापूला आठवं असं सुद्धा वाटलं नाही. पण ज्यावेळेला माझी पर्स सापडली तेव्हा मला जाणवलं की त्या माणसाच्या रूपानेच बापूच येऊन माझी पर्स मला देऊन गेले आणि माझं एवढं मोठं नुकसान होण्यापासून वाचलं. असंच बापू सदैव माझ्यासोबत राहा. हरिओम श्रीराम अंबज्ञ.